नमस्कार, मी राजेश देशमुख, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे SSM न्यूज चॅनल मध्ये। कौल जनतेचा आढावा विधानसभेचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण गेले कित्येक वर्ष झालं काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा पलूस कडेगाव मतदारसंघात आले आहोत। या ठिकाणच्या लोकांकडून आपण जाणून घेणार आहोत त्यांना काय वाटतंय पलूस कडेगावचा पुढचा आमदार कोण होईल। चला तर मग जाणून घेऊया लोकांच्या प्रतिक्रिया। दादा नमस्ते। नमस्ते। काय वाटतंय तुम्हाला पलूस कडेगाव मध्ये कोण आमदार होईल? काय नाही, आमचं तत्व एकच आहे, आमची निष्ठा एकच आहे, देशमुख पॅटर्न संग्राम भाऊ संपला विषय, दुसरं काय सांगू शकत नाही आणि आम्हाला दुसऱ्या विषयी बोलायचं पण नाही। गेल्या 5 वर्षात अशी काय संग्राम देशमुखांनी कामं केली तुम्ही सांगू शकता? काम भरपूर आहे, जनतेला पण माहित आहे का संग्राम भाऊनी काय काय केलेत काय नाहीत, त्यामुळे जनतेला पण सांगायचं काय आव्हान नाही की संग्राम भाऊनी काय कामं केलीत काय नाही, दुसरा काय विषय नाही बाबा। तुम्हाला काय वाटतं दादा कोण मतदार संघात? 100% संग्राम भाऊ जाणार, कुणी किती पण ताकद लावते यावेळी संग्राम भाऊ 100% फिक्स आमदार होणार म्हणजे होणार। राज्यात कुणाचं सरकार आहे? राज्यात आता लाडकी बहीण योजना असू दे, बाकीच्या सगळ्या काम असू देत, हे सगळं बघता भाजप आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या महायुतीची सत्ता येणार। लाडकी बहीण योजनेचा संग्राम से देशमुख यांना काय फायदा होईल? 100% लाडकी बहीण योजनेचा संग्राम भाऊंना पण फायदा होणार आहे, महाराष्ट्रभर या लाडकी बहीण योजनेचा 100% फायदा होणार आहे भाजपला। गेल्या 5 वर्षिक मध्ये विद्यमान आमदारांच्या मार्फत काही कामं झाली का? काही म्हणजे कडेगाव पलूस मतदारसंघात गेल्या 20 ते 30 वर्षात काँग्रेसची सत्ता आहे, पण गेल्या 20 ते 30 वर्षात म्हणावा असा काही बदल नाही, म्हणजे 30 वर्ष एका घराण्याची सत्ता राहिल्या कडेगावात, तर 100% कडेगाव मध्ये बदल व्हायला पाहिजे होता, पण तसा कोणत्याही गोष्टीचा बदल विश्वजित मध्ये आजपर्यंत कडेगाव मध्ये आणला नाही। MIDC बंद पडले ती त्यांना चालू करता आली नाही, मग काय जनतेसाठी करणार आहेत या पुढील 5 वर्षात? मला असं वाटतं की विश्वजित कदम हे एक फेल आमदार आहेत, त्यांचं काही या मतदारसंघात कामच नाही। अहो त्यांच्या आम्ही म्हणतोय की संस्था आहेत, त्यांचे मेडिकल कॉलेजेस आहेत, मेडिकल आहेत, हॉस्पिटल आहेत, सगळं आहे, पण कडेगाव पोलीस कडेगाव पोलीस साठी त्यांचं आजपर्यंत कडेगाव पोलीस मध्ये काय आहे मला कुणी पण दाखवावं, कुणी पण सांगावं की त्यांनी कडेगाव पोलीसच्या जनतेसाठी काय केलंय। एकही हॉस्पिटल नाही, एकही इंजिनिअरिंग कॉलेज नाही, काही कडेगावचा विश्वास नाही झालेला। पोलीस कडेगावच्या होणाऱ्या आमदाराकडून तुम्हाला काय अपेक्षा असतील, त्यांनी तरुण वर्गासाठी काय करायला पाहिजे? आता मी एक तरुण असल्या कारणानं माझी हीच अपेक्षा आहे की माझ्यासारख्या तरुण व्यक्तींना तरुण मुलांना या ठिकाणी कडेगाव पोलीस मध्ये एक कॉलेज व्हावं, एखादी हॉस्पिटलची सोय व्हावी, किंवा आज कडेगाव पोलीस मधल्या आर्मीचं प्रॅक्टिस करणाऱ्या पोलीस भरतीचं प्रॅक्टिस करणाऱ्या सगळ्या पोरांची अडचण होते की पोरांना प्रॅक्टिस करायला ग्राउंड नाही, त्यांचं ग्राउंड आहे विश्वजित कदमांच्या कॉलेजचं ग्राउंड आहे, पण त्या ग्राउंड वरती पोरांना प्रॅक्टिस करण्याची परमिशनही भेटत नाही, ही आज कडेगावची खरी परिस्थिती आहे। बाबा नमस्कार। नमस्ते। तुम्हाला काय वाटतंय पलूस कडेगाव मतदारसंघात कोण आमदार होईल? विश्वजित कदमच होणार, बाकी कोणी नाही, पर्याय नाही। का असं वाटतंय तुम्हाला विश्वजित कदम का आमदार आहे? ना त्यांचं काम आहे, वडिलांचं आहे, त्यांचं आहे, सगळ्यात त्यांचंच काम आहे, कडेगाव तालुका पलूस तालुका काय त्यांचंच काम आहे ना। विशेष अशी काही कामं केली त्याशी तुम्ही सांगू शकता? काय सांगायचं वगैरे, भरपूर काम आहे त्यांचीच आहे, कडेगाव सुधारायला त्यांचंच ओळखी आहे, पलूस तालुका कडेगाव तालुका सुधारायला साहेबांचाच आशीर्वाद आहे। नमस्कार। नमस्कार। पलूस कडेगाव मतदारसंघात कोण आमदार काय वाटतं? बाळासाहेब आमचं होणार। का त्याच्या पाठीमागचं काय असं कारण वाटतं? आडीनडीला माणसांची मदत करते, बाळासाहेबच होणार 100%। 100% तुम्हाला काय वाटतं? 100% बाळासाहेब कदम। नमस्कार। नमस्कार। काय वाटतंय तुम्हाला पलूस कडेगाव मध्ये कोण आमदार होईल? माझं असं म्हणणं आहे हिंदुत्वाच्या दृष्टिकोनानं काम करणारा नेता हवाय आपल्या तालुक्याला, भक्कम असं शिवछत्रपतींना जसं अपेक्षित राज्य तसं घडवा असा नेता आपल्या देशाला, आपल्या राज्याला, आपल्या तालुक्याला, आपल्या मतदारसंघाला मिळावा असं माझी अपेक्षा आहे। आता सध्या काँग्रेसकडून डॉक्टर विश्वजित कदम आणि भाजपकडून संग्रामसिंह देशमुख यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे, तर तुम्हाला काय वाटतं या दोघांमध्ये कोण आमदार होईल पलूस कडेगाव? मी तसं बोलू शकत नाही, तो सगळ्यांचा विषय आहे, मी म्हणतो की दोन्ही पैकी कोणीही झालं तरी दोघांनी कुठल्याही नेत्यांनी देशाचं काम करावं आणि माणसांनी त्यांचा मतदारसंघाचा आपला विषय चाललाय पलूस माणसांचं काम करावं, जनतेचा विचार करावा, जनतेला काय हवं आहे काय नको आहे हे फक्त बघावं,
प्रत्येक जनतेपर्यंत सरकारी योजना पोहोचवावी, सरकारी योजनेचा प्रत्येक नागरिकाला त्याचा लाभ व्हावा ही आपल्या आमदाराकडून अपेक्षा आहे. असा आमदार म्हणजे तुम्हाला काय वाटतं गेल्या मागच्या पंचवार्षिक मध्ये अशी काही कामं झाली नाहीत का विद्यमान आमदारांद्वारे? नाही झालेत तसं म्हणू शकत नाही आपण, झालेत. पण कसं असतंय आपल्या अपेक्षा वाढतात, प्रत्येकाच्या अपेक्षा वाढतात, प्रत्येक जनतेच्या, प्रत्येक माझ्या, मी नागरिक आहे, श्री शिवा प्रतिष्ठान हिंदुस्थानचा धारकरी आहे, मी संभाजीराव भिडे गुरुजींचं काम करतो, त्या हिशोबाने मी सांगतोय की प्रत्येकाला, प्रत्येक नागरिकाला हक्क आहे तो मिळावा. तुमचा उमेदवार कोण असणार आहे पळूस कडेगावमध्ये? राजकारण, सत्ताकारण, अर्थकारण ह्याच्या विरोधात काम करतो श्री शिवा प्रतिष्ठान हिंदुस्थान. थँक्यू. तर आपल्यासोबत या ठिकाणी काही तरुण युवक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना काय वाटते पळूस कडेगावमध्ये कोण आमदार होईल. संग्राम सिंह देशमुख. का असं वाटतं तुम्हाला पळूस कडेगावमध्ये संग्राम सिंह देशमुख आमदार होते? कामं भरपूर आहेत त्यांची आणि अडीअडचणीच्या वेळेला कावा पण राज्या 2000 फोन केला तर उचलून कोणाच्यासाठी मतदेला जाऊन येतील. गेल्या पंचवार्षिक मध्ये विद्यमान आमदारांच्या द्वारे काही विकास कामं झाली का नाही? आमच्या निदर्शनात तर काय नाही ती कामं, आमच्या पद्धतीने कामं झाले ते संग्रामकडनं झालेले आहेत आमच्यासाठी. लाडकी बहीण योजनेचा इथल्या भाजपच्या उमेदवाराला काय फायदा होईल का? तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण योजनेसंदर्भात? 100% फायदा होईल. राज्यात कुणाचं सरकार येईल? भाजप. तुम्हाला काय वाटतंय पळूस कडेगावमध्ये कोण आमदार होईल? संग्राम भाऊ. का असं वाटतं संग्राम देशमुख आमदार होतील? संग्राम भाऊची कामं असते कुठं अडीअडचणीला 0 मिनिटात उभा राहते, काम कुठलंही असू दे 1 मिनिटात काम होणार. लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला काय वाटतं? विरोधक कायम टीका करतात लाडकी बहीण योजना म्हणजे ही इलेक्शन पूर्वी तात्पुरते गाजर दाखवण्याची योजना, यांची इलेक्शन झाल्यानंतर किंवा यांचं सरकार आल्यानंतर ही योजना बंद होईल असं विरोधकांचं म्हणणं आहे, तुम्हाला काय वाटतं? सरकार आले की आणखीन 2 ते 4 हजार होणार, लाडक्या बहिणी उड्या मारणार, पण 4 हजार येणार. नमस्कार. नमस्कार. पळूस कडेगाव मतदारसंघात कोण आमदार होईल? संग्राम सिंह. का असं वाटतंय तुम्हाला? काम चांगलं आहे. काय अशी काम सांगू शकताल तुम्ही? संग्राम भाऊचा कारखाना आहे एकदम भरपूर दे रे आणि पहिल्यांदा संधी मिळते भाऊंना. मतदारसंघात लोकांसाठी काय काम केले सांगू शकाल? भाऊनी भरपूर लोकांना मदत केलेली आहे, भाऊंच काम एक नंबर आहे पहिल्यापासून. विद्यमान आमदारांच्या द्वारे गेल्या पंचवार्षिक मध्ये काही कामं झाली का असं वाटतं तुम्हाला? कामं झाले पण समाधानकारक नाही. राज्यात कुणाचं सरकार येईल? आता हेच भाजपच. लाडक्या बहीण योजनेबद्दल काय वाटतं तुम्हाला? नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव फिरोज भागवान. पळूस कडेगाव मतदारसंघात कोण आमदार होईल काय वाटतंय? साहजिकच 2 वेळा आमचे नेते डॉक्टर विश्वजीत कदम हे आमदार झालेले आहेत आणि यंदाही त्यांची हॅट्रिक होणार, त्यात काय म्हणजे वादच नाही. आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी केलेल्या विकास कामावर आणि त्यांची असलेली जनतेची जी नाळ आहे ती नाळ अशा हेतूने त्यांचं कोणतंही काम, आता विकास कामं जर बघितली त्यांची तर त्यांनी विधानसभेत वेगवेगळे प्रश्न उपस्थित करून भले पाण्याचा प्रश्न असू दे किंवा शेतीचा प्रश्न असू दे किंवा अनेक कोणतेही मुद्दे असू देत, व्यावसायिक मुद्दे असू देत, त्या सगळ्या विधानसभेत त्यांनी ठोस जनतेच्या हितासाठी जे मागण्या केल्या त्या आतापर्यंत म्हणजे विरोधी पक्ष असून सुद्धा त्यांची कामं विरोधी पक्षानं कोणतीही थांबवली नाहीत, असं भरपूर असा निधी त्यांना दिलेला आहे. कारण त्यांचं कामच जनतेच्या समोर आहे आणि जनतेनं त्यांना जनतेच्या मनातलं उमेदवार म्हणून जनतेनंच त्यांना असं आमदार म्हणून ठरवलेलं आहे आणि ते येत्या 20 तारखेला साहजिकच आहे की ते आमदार होणार आहे. मागच्या पंचवार्षिकला विश्वजीत कदम हे महाराष्ट्रातून 2 नंबरनं लीड आले होते, तुम्ही विश्वजीत कदम यांचे कार्यकर्ते, तुम्हाला काय वाटतं यावेळी लीड कसं असेल विश्वजीत कदम? आता शक्यतो कसं आहे की लीडचं मी काय सांगू शकत नाही, परंतु त्यांचं कामच एवढं चांगलं आहे की जनतेनं त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि काम करण्याची त्यांची जिद्द आहे, त्यांची तडप आहे, ती जनतेला आवडलेली आहे आणि जनतेनंच त्यांना आमदार ठरवलेला आहे. राज्यात कुणाचं सरकार येईल काय वाटतं? म्हणजे 100% येणार आहे ती महाविकास आघाडीचं येणार आहे, कारण पवारसाहेबांचं जे काम आहे, उद्धव साहेबांचं जे काम आहे आणि त्यातल्या त्यात नाना पटोले हे तिघजण आणि बाळासाहेब थोरात असतील, आमचे वरचे केंद्रातले नेते राहुलजी गांधी असतील, या सगळ्यांनी मिळून अतिशय उत्कृष्ट असा निर्णय घेऊन
जिथं जिथं येणाऱ्या शिटा आहेत त्या शिटा म्हणजे 100% येणाऱ्या शिटा अशा शिटा तिघात मिळून दिलेल्या आहेत, त्यामुळे 100% हे महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय वाटतंय तुम्हाला? आता कसं आहे, लाडकी बहीण योजना तर आता तुम्ही बघताय की तिजोरीतला पैसा सगळा संपलेला आहे असं त्यांच्याच माणसांनी सांगितलेलं आहे, आणि तिजोरीतला पैसा संपल्यामुळे त्यांनी लाडकी योजना बंद केलेली आहे. आणि लाडकी योजना बंद जरी झालेली असेल तरी सुद्धा महाविकास आघाडी सरकारनं सांगितलेलं आहे की आम्ही त्यात बदल करू आणि शक्यतो तीच योजना आम्ही पुढे 2000 रुपयाने चालू करू असं महाविकास आघाडीनं सांगितलेलं आहे. या आताच्या सरकारने दिवाळीचा महिलांसाठी बोनस म्हणून 5000 रुपये जमा केलेत अकाउंटला, व सरकार त्यांचं आलं त्यांचं म्हणणं आहे की 3000 आम्ही 3000 करू. तुम्हाला काय वाटतं सरकार जर आज आता वाढेल लाडकी बहिणीचे? आताच बघा, तिजोरीतला जर पैसा संपलेला असेल तर असं शक्य आहे का? ठीक आहे, बोलणं सोपं असतंय, त्यांनी आधी सत्ता स्थापन करावी आणि नंतर केलं तर चांगलंच आहे. इथले संग्रामसिंह देशमुख भाजपचे उमेदवार आहेत, त्यांना काय फायदा होईल का लाडकी बहीण योजनेबद्दल? 100% फायदा होणार. तर आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं काय नाव? कान्हा डांगे. काय वाटतंय पलूस कडेगाव मतदारसंघात कोण आमदार? नाव आहे संग्राम देशमुख, रूपाने परिवर्तन होईल अंदाज आहे. संग्राम देशमुख यांची काय कामं सांगू शकाल तुम्ही? भरपूर कामे केले आणि योजना चांगल्या राबवलेल्या आहेत आणि उमद नेतृत्व आहे, तरुण थोडेदार नेतृत्व आहे, त्यामुळे मतदारसंघाला त्यांची गरज आहे. विद्यमान आमदारांच्या द्वारे गेल्या पंचवार्षिक मध्ये काही कामं झाली का नाही काय वाटतं? केले पण समाधान काय काय कुठलेही काम झाले नाही त्यांचं. पैसे कणे हा त्यांचा धंदा, दुसरं काही नाही. राज्यात कुणाचं सरकार आहे? महायुतीचं सरकार आहे. सरकार महायुतीचं सरकार आहे. लाडकी बहीण योजनेचा काय फायदा होईल का? इथल्या महिलांना 100% फायदा झालेला आहे. इथल्या उमेदवाराला संग्रामसिंह देशमुख यांना भाजपचे उमेदवार आहेत, त्यांना फायदा होईल का लाडकी बहीण? 100% फायदा होईल. त्यानंतरही त्याच पद्धतीने जोरदार कामं होतील म्हणून जनतेच्या मनातील व सर्वसामान्यांच्या हृदयावर राज्य करणार असं संग्रामसिंह यांचं नेतृत्व आहे. राज्यात कुणाचं सरकार आहे? राज्यात महायुतीचं सरकार आहे. कारण का ह्या महायुती सरकारने अनेक योजना, या लाडकी बहीण योजना असेल, परत चर्मकार योजना असेल, परत आपल्या शेतकरी बांधवांसाठी ज्या योजना, विविध योजना या महायुती सरकारनं, केंद्र शासनानं व राज्य सरकारने इथं राबवल्यामुळं आता महायुतीला पोषक असं वातावरण आहे, त्यामुळे महायुतीचं 100% सरकार येईल त्यात काही शंका नाही. लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांचा कायम टीका केली जात आहे. लाडकी बहीण ही योजना निवडणुकीपुरती दाखवण्यात आलेली आहे. बहिणी याच्या आधी या सरकारला दिसले नाहीत, इलेक्शन आलं त्यामुळं बहिणींना गाजरं दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. निवडणूक झाल्यानंतर सरकार जर तुमचं आलं तर ही योजना बंद करण्यात येईल अशी टीका करतायत, तुम्हाला काय वाटतं? नाही, विरोधकांचा हा आता विरोधकांच्याकडे काहीच मुद्दा नाही, व लाडकी बहिणीची जी ही जी योजना आहे ती सत्ता आल्यानंतरही सुरूच राहणार आहे. विरोधकांना कुठलाही विकासाचा मुद्दा नाही. गेली 35 ते 40 वर्ष ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत, परंतु काय त्यांनी काम केलं व काय विकास केला असं ठोस असं त्यांनी एक काम सांगावं व त्यांनी जनतेसमोर यावं. नमस्कार. नमस्कार. पलूस कडेगाव मतदारसंघात कोण आमदार? फक्त विश्वजित कदम यांना. का असं वाटतं तुम्हाला विश्वजित साहेबांनी आमच्या भरपूर काम केलेत? आता आम्ही पहिलवान आहे, आम्हाला पहिलवानांना एवढ्या त्यांनी सुख सुविधा दिलेल्या आहेत, तिथं आम्हाला कुठल्याही गोष्टी कमी भासत नाही. ते वेळेवर तिथे येतात. आता पहिलवानांची विचारपूस करताना कडेगाव तर असं कोणतं काम नाही झालं जे साहेबांनी केलेलं नाही, त्यामुळे कडेगाव मध्ये फक्त विश्वजित कदम साहेबच येणार. विशेष अशी काय विश्वजित कदम म्हणजे तुम्ही कामं सांगू शकाल गेल्या 5 वर्षांमध्ये केल्याचे? विशेष असं काय कायम त्यांची कामच असतात, असं काय नाही की ते 5 वर्षांमध्ये करतात, कायम त्यांची कामं चालूच आहेत जनतेसाठी.